शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारताना मला नेमका कोणता विचार असतो? मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना मी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नक्कीच नतमस्तक असतो. जसं मी आत्ताच म्हणालो की माणसाच्या जन्माला येऊनसुद्धा देवत्वाला, कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोचणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि छत्रपती संभाजी महाराज साकारत असताना मी कायम पेटून उठतो. ते फक्त अशासाठी की माझ्या धाकल्या धन्यांचा पराक्रम आजही आम्ही उच्चारावात नाही सांगू शकलो. म्हणजे आत्ता स्वराज्य रक्षक संभाजी हा एक सन्मान्य अपवाद होईल. महाराष्ट्रातल्या मायबाप शिवशंभू भक्तांच्या प्रेमामुळं त्या मालिकेला जे यश मिळालं त्यामुळे तो एक अपवाद ठरू शकेल. पण आजही त्यांच्याविषयी अनेक प्रवाद आहेत, त्यांच्याविषयी अनेक मतमतांतरं व्यक्त केली जातात. आणि मग त्यावेळी कुठेतरी ते पेटून उठणं असतं संभाजी महाराज साकारताना, की हे सादरीकरण बघितल्यानंतर, मग ते भले नाटक असो, ते तो भले सिरियल असो, पण हे सादरीकरण बघितल्यानंतर संभाजी महाराजांविषयी आता कुणी वावगं बोलणार नाही ही माझी जबाबदारी असं समजून मी त्यावेळी त्या भूमिकेला फिरत असतो. तो फरक या दोन्हीमध्ये हा नक्कीच, मनातल्या भावना या दोन वेगवेगळ्या असतात. अजून खूप काही करायचं आहे, कारण अजून शिवप्रताप सिरीजचे 3 सिनेमे आपण घोषित केले. शिवप्रताप वागनक, शिवप्रताप वचपा आणि शिवप्रताप गरुडशेप हे 3 सिनेमे आहेत. या 3 सिनेमांमध्ये पुन्हा एकदा महाराजांच्या भूमिकेत जायला आवडेल. याचा जो महत्त्वाचा भाग आहे की महाराजांची भूमिका, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारल्यानंतर कलाकार म्हणून अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर काही गोष्टी अशा असतात की त्या कितीही केल्या तरी पोट भरत नाही. तसंच कलाकार म्हणून महाराजांची किंवा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना प्रत्येक वेळी एक नवीन काहीतरी गवसत जातं, नवीन काहीतरी सापडत जातं, नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट करता येतं. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारायची म्हटलं तर जवळपास मी 550 प्रयोग शंभूराजे नाटकाचे केलेत, जवळपास 190 प्रयोग शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे केलेत. त्यानंतरसुद्धा दररोज स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या सेटवर उभं राहत असताना एक नवीन आव्हान होतं. म्हणजे कलाकार म्हणून मला काय असं वाटतं, या दोन व्यक्तिमत्वांचं गारूड इतकं मोठं आहे, या दोन व्यक्तिमत्वांचा आयाम इतका मोठा आहे की मला हे जमतं आहे हे तुम्हाला कधीच म्हणता येत नाही. तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन काहीतरी सापडतं, तुम्हाला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन मिळतं. त्या माध्यमातून आता शिवप्रताप सिरीजचे 3 सिनेमे करतो आहे, शिवप्रताप वागनक, शिवप्रताप वचपा आणि शिवप्रताप गरुडशेप. आणि यातून पुन्हा एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा एक वेगळा पैलू वेगळ्या पद्धतीने उलगडून दाखवण्याचा एक विचार आहे. त्यानंतर कुठली ऐतिहासिक भूमिका म्हणाल तर काही ऐतिहासिक भूमिका या नक्कीच गारूड घालतात. काही पिरियडमधल्या भूमिका आहेत, म्हणजे शाहीर अण्णाभाऊ साठेंचा मला फकीरा साकारायला नक्कीच आवडेल, मला महात्मा ज्योतिराव फुले साकारायला नक्कीच आवडतील. कारण काळाच्या पुढं जाऊन ज्या काही गोष्टी ज्या काही व्यक्तींनी केलेल्या आहेत, म्हणजे जी पावलं आजही तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित होता. आणि मी कायम म्हणतो की हे आपण नाही पोचवू शकलो अजून. म्हणजे मला आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक साकारायला आवडतील, मला सदाशिवराव भाऊ साकारायला आवडतील. खूप काही आपल्या इतिहासात दडलेलं आहे, आपण एक्सप्लोर नाही केलं असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे जी जी भूमिका काहीतरी देऊन जाईल, जी जी भूमिका, फक्त कलाकार म्हणून दोन गोष्टी असतात ना, कलाकार म्हणून मला यश मिळू शकतं, कलाकार म्हणून मला त्यावेळेचं समाधान मिळू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुमच्या एका प्रवासाच्या टप्प्यावर आल्यानंतर जेव्हा तुम्ही मागे वळून बघता तेव्हा तुम्हाला यशाबरोबर, समाधानाबरोबर, तात्कालिक समाधानाबरोबर तुमच्या मनात कृतकृत्यतेची भावना येऊ शकते का, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. नाहीतर असं होतं की मी पूर्ण यशाच्या शिखरावर 20-25-30-35 वर्ष जातो आणि मी वळून पाहतो आणि नंतर मला लक्षात येतं की मी नक्की काय केलं, हा प्रश्न पडता का मला. म्हणजे त्या वळणावर वळल्यानंतर तुम्हाला हे वाटावं की हो, मी माझं कर्तव्य जे होतं किंवा माझं जे पोटापाण्याचा व्यवसाय होता तो मी नक्कीच केला. पण हे सगळं करत असताना जाता जाता माझ्या हातून समाजासाठी काहीतरी घडलं, काहीतरी मी देऊ शकलो, हा एक विचार आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही समाजावर इन्फ्लुएन्स केलेल्या व्यक्तींच्या व्यक्तिरेखा साकारता तर त्यातून मिळणारं समाधान एक वेगळं असतं. त्यामुळे जेवढ्या मिळतील तेवढ्या ऐतिहासिक भूमिका साकारायला आवडते. दोन्ही भूमिका साकारताना स्विच ऑफ, स्विच ऑन मोड हे करणं किती आव्हानात्मक होतं?
नक्कीच यामध्ये दोन गोष्टी. पहिल्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, ते म्हणजे महाराज आणि संभाजी महाराज साकारणं ही दोन वेगवेगळी टोकं आहेत. म्हणजे महाराज म्हणजे सगळं काही सामावून घेत संथपणे वाहणारी नदी आहे, पण त्या नदीच्या पोटात प्रचंड खळबळ आहे. आणि छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एखाद्या उंच कड्यावरून बेदरकारपणे स्वतःला झोकून देणारा धबधबा आहे. एक कोणत्याही भावनेचा सुवर्ण मध्य आहेत आणि दुसरी त्या भावनेची दोन टोकं आहेत. एका अत्यंत पराक्रमी सरदाराच्या महाराजे शहाजी महाराज साहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आईनं प्रचंड त्याग करून एक स्वप्न डोळ्यात पेरून एक ध्येय समोर ठेवून एका मुलाला वाढवलं आहे. स्वराज्य होईल की नाही त्या मुलाच्या संपूर्ण पालनपोषणामध्ये ठाऊक नाही, प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे स्वराज्याच्या सार्वभौम छत्रपतींचे पुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहे. जे छत्रपती संभाजी महाराज आहेत हे उद्याचं राज्य होईल की नाही हे ठाऊक नव्हतं, उद्याचा राजाच आहे या पद्धतीने ते वाढवणे. त्यामुळे त्यांची बॉडी लँग्वेज वेगळी आहे, त्यांची प्रेशर ऑफ स्पीच वेगळी आहे, त्यांचा कॉन्फिडन्स वेगळा आहे, त्यांची चाल वेगळी आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करताना चालताना पाऊल थोडं तिरपं पडतं. का तर तुम्ही बांधावरून चालताना तुम्ही सरळ पावलाने बांधावरून चालू शकत नाही. रानामनातून फिरताना तुम्हाला बांधावून जर चालायचं असेल तर तुम्हाला पाय तिरका ठेवावा लागतो, तर तुमचा बॅलन्स जमतो. त्यामुळे शिवाजी महाराज साकारतानाची चाल ही वेगळी आहे. संभाजी महाराज साकारताना ते लहानपणापासून इट्स अ रेड कार्पेट वॉक, तर त्यावेळी हील टू टो हा जो वॉक आहे हा संभाजी महाराजांचा वॉक येतो, तो करावा लागतो. महाराज स्वीकार साकारताना इट्स अ आधी तुमच्या एक्सप्रेशन्स येतात, मग तुमचं बोलणं येतं. आणि संभाजी महाराज साकारताना बोलणं आणि एक्सप्रेशन्स एकाच वेळी यायला लागतं.